कोरोना व्हायरस बाबत महाराष्ट्रासाठी चिंताजनक बाब समोर येते. काही तासात कोरोनाचे 11 नवे रुग्ण समोर आलेत. मुंबईत नव्यानं 10 रुग्ण तर पुण्यात नव्यानं 1 रुग्ण आढळलाय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या रुग्णांचा आकडा 52 वरून काही तासात थेट 63 वर गेलाय. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे पुणे, पिंपरी आणि मुंबईचे आहेत. सार्वजनिक वाहतूक टाळा, रस्त्यावर रेल्वेमध्ये गर्दी करू नका असं पुन्हा एकदा आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे. काही तासात 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. महाराष्ट्रासाठी ही अत्यंत चिंताजनक बाब म्हणावी लागेल. आजचा फिगर जो आहे तो 63 आहे आणि आज खऱ्या अर्थाने खूप मोठा राईज झाल्याचं चित्र आहे. काल 52 होतं, एकूण 11 वाढले, त्यातले 10 मुंबईचे आहेत, 1 पुण्याचा आहे. साधारणपणे मला जी आज आत्ता प्राप्त झालेली माहिती ती अशी की 3 हे कॉन्टॅक्ट्सचे आहेत आणि बाकीचे सर्व इम्पोर्टचे आहेत. म्हणजे यांना ट्रॅव्हल हिस्ट्री फॉरेन कंट्रीजवरून आलेले लोक आहेत ते 8 आहेत आणि 3 कॉन्टॅक्ट्समुळे म्हणजे त्यांच्या मुळे झालेल्या संसर्गामुळे आहेत. त्यामुळं कॉन्टॅक्टचा अर्थ संसर्गाने वाढलेले 3 आहेत आणि बाहेरून डायरेक्ट आलेले 8 आहेत. अशी एकूण 63 हा आकडा त्या ठिकाणी झालेला आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला रेल्वे मंत्र्यांना सांगून जास्तीच्या रेल्वेज त्या ठिकाणी उपलब्ध करून हा जो काही जाणारा वर्ग आहे तो सर्व त्यांना जाऊ देण्याच्या दृष्टिकोनातूनची सुविधा आपण तत्परतेने केली पाहिजे. अन्यथा तिथे गर्दी वाढेल आणि त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी पण त्या ठिकाणी लक्ष देण्याचं मान्य केलेलंच आहे. आज माननीय पवारसाहेबांना सुद्धा यासंबंधी सगळी सविस्तर माहिती सांगितली त्यांनी सुद्धा आणि डॉक्टर हर्षवर्धनजींनी सुद्धा. याबाबत जास्तीच्या रेल्वेज देऊन का होत नाही परंतु इथली गर्दी कमी व्हावी ही अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेली आहे. जास्त काही लोकांनी या पब्लिक ट्रान्सपोर्टचा आता उपयोग करू नये असंही माझं या निमित्ताने सांगणं आहे. पण या उपर जर गर्दी खरंच कमी होत नसेल आणि अशी संख्या मुंबईची वाढणारच असेल तर स्ट्रिक्टली कुठल्याही परिस्थितीत लाईफलाईन ऑफ मुंबईला सुद्धा बंद करावं लागेलच. अशी परिस्थिती जर ऐकलं नाही तर होणार आहे हेही मी मुंबईकरांना या निमित्ताने आवर्जून सांगेन.